चंद्रपुरातील दोन ध्येयवेड्या तरुणांनी गमतीने पहिली मराठी चित्रपट निर्मिती सुरू केली आणि पाहता पाहता अनेक जण जुडत गेले आणि स्वप्न वास्तवात उतरलं। हे दोन युवक म्हणजे देवा बुरडकर आणि प्रीतम खोब्रागडे। या दोघांनीही हद्द एक मर्यादा या चित्रपटाच्या निर्मितीसाठी अहोरात्र परिश्रम घेतलेत। हद्द चित्रपट एक सस्पेन्स थ्रिलर चित्रपट असून या चित्रपट निर्मितीचे वैशिष्ट्य म्हणजे यातील सर्व कलावंतांनी मानधनाची ही अपेक्षा ठेवली नाही। यातील काही सोडले तर सर्वच कलावंत नवोदित होते, परंतु त्यांचा अभिनय अप्रतिम आहे। या चित्रपटाची निर्मिती 2019 पासून झाली आणि चित्रपटाचे चित्रीकरण 90% झाल्यावर याचा ट्रेलर तयार करून जानेवारी 2020 मध्ये ट्रेलरचा शानदार लोकार्पण कार्यक्रम सिद्धार्थ प्रीमियर हॉटेलमध्ये पार पडला। यानंतर कोरोना जागतिक महामारी पसरली आणि अख्ख्या देशात हाहाकार माजल्याने लॉकडाऊन लागलं। परिणामी चित्रपट थंड बसत्यात गेला। सलग 2 वर्षानंतर 10 जुलै 2022 रोजी चंद्रपूर येथील डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी वाचनालय सभागृह येथे दुपारी 3 वाजता हद्द एक मर्यादा चित्रपट बाबतीत छोटेखानी कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं। यामध्ये चित्रपट निर्माते, तंत्रज्ञ आणि कलावंतांची प्रामुख्याने उपस्थिती होती, ज्यामध्ये निर्माते देवा बुरडकर, प्रीतम खोब्रागडे, प्रकाश परमार, के राजू, अमित शास्त्रकार, मनीष आंबेकर, संजय रामटेके, प्रशांत कक्कड, प्रजेश घडसे यांची उपस्थिती होती। चित्रपटातील तांत्रिक आणि काही अल्प त्रुटींचं निरसन करून येत्या ऑक्टोबर महिन्यात समस्त जनतेसमोर हे चित्रपट लोकार्पण होईल अशी माहिती निर्मात्यांनी दिली।